आणि हे बघा माझे चुन्नू मुन्नू दोघी रेडी झाल्यात छान आंघोळ करून आणि नो स्पिन नो स्पिन पण घात मी पण कापली खूप हवा आज छान झाली देव आता खूप सारा पुरण केले आहे खाल्लीच नाही तू छान झाली कसं म्हणतो कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे होळी आणि होळी म्हटलंय की येते ती पुरणाची पोळी होळीचं पूजन करायचं आहे आज छान पुरणपोळ्या करायच्यात आणि पुरणपोळ्या म्हटलं की शर्वरी शिमई एकदम त्यांचा आनंद वरच्या टोकावरती असतो तर त्यांना सकाळपासूनच माहिती आहे की आज त्यांना पुरणपोळी खायला भेटणार आहे तर दंगा वगैरे चालू आहे आणि यावेळेला होळी ही रविवारी आली त्यामुळं मला नेहमी जेव्हा भारतीय सण आपले सुट्टीच्या दिवशी येतात ना खूप छान वाटतं कारण पोरांना पण ते एन्जॉय करता येतात आणि मग मला मुलींबरोबर छान ते सण असे साजरे करताना मस्त वाटतं तर दिवसभर तेच त्यांचा दंगा वगैरे चालू आहे घरी सगळ्यांना कॉल केलाय शुभेच्छा दिल्या होळीच्या आणि आता छान रेडी झालोय मुलींना पाठवले मी आता आंघोळीला त्यांना आता आंघोळ घालून आणते मी तोपर्यंत त्या शावर खाली उभं राहतात आणि नुसती मस्ती करत असतात तर आता मी जाते त्यांना छान आंघोळ घालते सुट्टीच्या दिवशी त्यांचं आवरणं म्हणजे की फार आमचं काम दुपारपर्यंत चालू राहतं आणि पुरणपोळी आम्ही फार उशिरा बनवणार आहे कारण की होळीला नैवेद्य बनतो आज पुरणपोळीचा त्यामुळं संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होणार मग आपण होळीची पूजा करणार मी प्रत्येक वर्षी माझ्या बॅकयार्डमध्ये होळीचं सगळं तयारी करून ठेवलेली असते आम्ही होळीचे पूजन करतो छोटीशीच होळी आम्ही अशी पेटवत असतो परंतु करतो नेहमी त्यामुळं यावर्षी पण करणार आहोत परंतु प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण होळीच्या दिवशी पाऊस सुरू आहे तर बघूया पाऊस थांबला की तेवढे 5-10 मिनिटात होळीचं पूजन करायचं आणि मग आटपून घ्यायचं पुरणपोळ्या खायच्या तर अशी सगळी गंमतजंमत चालू आहे तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला म्हणजे चुन्नू मुन्नू दोघी रेडी झाल्यात छान आंघोळ करून आणि नो स्पिन पण घातलीड्या ड्रेस दाखवा दोघींचे शिमा तू मागे हो जरा ताई कडे मागच्या साईडला जा ट्रीकडे जावा म्हणजे फुल ड्रेस दिसतो परकर पोलक घातलंय शिमोनी सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा द्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा इथे हा इथे उभे राहा कबरच्या इथे म्हणजे फोटो घ्यायचे मी दोघींचे छान नोजपिन जे जे ताईने केलं ते ते शिमईने सगळं काही केलंय तुझी नोजपिन दाखव शिमू ये इकडे जवळ ये तसे नाही तर आता येताना इंडिया तुझ्या अशा प्रकारच्या आणलं होतं नोजपिन ना नोजपिन घालायचे असतात म्हणून चल आता आपण पप्पाला दाखवूया तुमचा लुक खाली जाऊया नोज पिन पण घातले बाहेर सगळीकडे ओलचिंब झाले आणि खूप हवा आहे जोराची त्यामुळे आज बाहेर कुठे जायचंही मुश्किल आहे बघा वारं सुटले जोराचं तर 2 तासापूर्वीच मी चणा डाळ भिजायला ठेवलेली आहे आणि आता मी ही शिजायला इथे कुकरमध्ये लावत आहे तर आधी कुकरमध्ये मी लगेच झाकण नाही लावणार कारण की पाणी वर येतं डाळ जास्त असते तेव्हा तर आता मी फक्त याला छान उकळून घेणार आहे खळखळ आधी आणि 2 तास भिजलेली आहे डाळ त्यामुळे लगेच शिजेल आणि मग शेवटला मग बंद करताना झाकण लावून कमी गॅसवरती हिला शिजवेल तर आता काम आटोपता म्हटलं कुकर लावलेला आहे डाळीचा आणि हे कपडे वगैरे लॉन्ड्री धुवायला टाकूया तर आता हे मुलींच्या कपड्यांची बॅच आहे ती मी आलेली आहे वरती घेऊन आता लावूया धुवायला म्हणजे संध्याकाळपर्यंत होईल यांचं आणि मग ड्रायरला परत कपडे हे सुकायला टाकता येतील तर चला मी लावून घेते वॉशिंग मशीन कोणी चहा बनवला सकाळी पप्पा आणि मम्मानी पण
तू आता तर वेगळंच काहीतरी सांगत होती ना. तू म्हणत होती ना की तू चहा बनवलं होतं आज म्हणून. मी आज चहा बनवलं होतं पप्पा सत्याजी माझ्या सत्ती पण होय आणि मम्मी सत्ती पण आणि दीदी सत्ती पण आणि हे शिरा कोणी बनवला पप्पानी. सकाळचं शिरा आत्ता संपवायचं काम करते ना तू. हो हो हो. दुपारचे 2 होत आलेले आहे, 2:05 कमी आहेत आणि मी आता आलेली आहे किचनमध्ये. म्हटलं आता हळूहळू लागूया पुरणपोळीच्या स्वयंपाकाला, परंतु सकाळी शिरा मग केक हे सगळं गोड गोड खाऊन मुलींना आता लागलेली आहे भूक आणि आता त्यांना तिखट खायचं आहे. त्यामुळे मी इथे पास्ता बॉईल करायला ठेवला आहे त्यांच्यासाठी. चमचमीत पास्ता करते जसं त्यांना आवडतो तसा, आणि यांना खायचं आहे तिखट असं काहीतरी. आणि मग मी म्हटलं जरा भाज्या वगैरे घालून छान तिखट चमचमीत अशी त्यांना मॅगी करून देते. त्यामुळं आता हे 2 पदार्थ आधी बनवते आणि साईड बाय साईड तयारी करते सगळ्या पोळ्यांची. तर आज पालक भजी करणार आहे, त्यामुळं मी कालच पालक आणला होता आणि हा पालक आता मी वॉश करून याचं पीठ भिजून ठेवते भजीचं. आणि डाळ पण मी मगाशी आहे ना झाडून पुसून घेताना साईड बाय साईड डाळ पण शिजायला टाकली होती, तर ती पण शिजून थंड झालेली आहे. तर चला आता लागूया कामाला पटपट. आधी मुलींना पास्ता आणि यांना मॅगी करून देते आणि मग साईड बाय साईड तुम्हाला दाखवते काय काय चालू आहे माझी गडबड गोंधळ. तर येथे तयार झालेला आहे आपला मस्त असा पास्ता. हे मी मुलींना देते आणि मॅगी बनवायला घेते. तर येथे ना आता स्वयंपाकाची बेसिक तयारी झालेली आहे. पुरण येथे मी चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे डाळ आणि त्यातलं जे येळवणी होईल ते आपल्याला आमटीसाठी वापरायचे. येथे पालक कट केलेला आहे आणि त्याच्यात लसूण मिरची वाटून म्हणजे ठेवलेली आहे. अजून हे पीठ भिजवायचं आहे. आता मी घेतलेलं आहे गूळ कट करण्यासाठी, म्हणजे की पुरणला चटका देता येईल. आणि मी या पातेल्यामध्ये आत्ता लगेचच आमटीचं भाजून वाटून घेतलेलं आहे, याच्यात आमटीचं पण वाटून ठेवलं आहे. तेच पातेलं आता आपल्याला चटका देण्यासाठी वापरायचं, म्हणजे जास्त भांड्यांचा पण पसारा होणार नाही. आणि गूळ मी यावेळेस काळ्या कलरचा आणलेला आहे, म्हणजे जास्त करून मी डार्क कलरचेच गूळ आणत असते. कधी असा ब्राऊन कलरचा, जास्त व्हाईट कलरचा असतो तो कधीच आणत नाही मी पुरणपोळ्यांसाठी. तर हा काळा कलरचा गूळ भेटला मला आज, तर हा आणलेला आहे मी. तर हा वापरायचा आहे. आणि पुरणपोळीचं असं बऱ्याच मुलींना पुरणपोळी खूप अवघड वाटते, परंतु जर आपण आवडीने एखादा पदार्थ करायला घेतला ना स्टेप बाय स्टेप, सुरुवातीला चुका होतात, परंतु थोडं लक्ष देऊन आणि एकदा नियोजन करत करत गेलो ना तर पटकन होऊन जाते पुरणपोळी, एवढा तिचा आट्टा असं वाटत नाही. तर इथे मी तयारी केली आता, जसं की गूळ कट केला की भरभर चटका देईल, लगेच इकडे पीठ भिजवल भजीसाठी, लगेचच तळण काढून घेईल असं. आणि इकडे मी तांदूळ पण भिजायला ठेवलेले आहेत कुकरमध्ये, जेणेकरून पोळ्या लाटायला घेतल्या की लगेचच मी भात लावेल, म्हणजे की तोपर्यंत तांदूळ पण चांगला भिजतं. जेव्हा आपण कुठलाही भात करतो किंवा पुरणपोळीचं किंवा डाळींचं कुठलंही आपल्याला का म्हणजे स्वयंपाकात आज बनवायचं असेल, तेव्हा आपण त्यांना थोडं अर्धा एक तास भिजत ठेवलं ना, जसं भाताला तर मी भिजत ठेवलं तो 1-1.5 तास छान भिजला ना, खूप छान मऊ होतो आणि असं मोकळा फडफडीत होतो भात. त्यामुळं मी तो भिजत ठेवलेला आहे आणि आमटीचं पण वाटून झालं आहे. तसंच भजी करताना पण जेव्हा आपण बेसन पीठ घालतो तर त्याच्यात 1-2 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे भजी जास्त असे कुरकुरीत होतात, क्रिस्पी होतात. पालक भजी करताना तुम्ही कधी कधी थोडंसं बटाटा असं बारीक उभा चिरून याच्यात घातलं तर ते पण छान लागतं, परंतु आता आपल्याला पुरणपोळी बरं खायचं आहे भजी, त्यामुळं मी नुसतीच पालकाची करते आहे. फोन कोणाला बुक्का मारायला लागलाय. अरे बाबा, अरे बाबा, करायचे चालले दोघींचे.
सकाळचे 4:30 वाजले. स्वयंपाक सगळ्या आटोपल्या, फक्त पोळ्या राहिल्यात करायच्या. आणि आता घेतलेला आहे मी बनाना मिल्क शेक खेळण्यासाठी. इथे शरू आणि शिमईने घेतले तो ऑरेंजेस खाण्यासाठी. आणि तू काय करते शिमा? टेबल वरून कर. नाही, खाली उतर. चल चल उतर 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 उतर. चलो चलो चलो. चला संपव ऑरेंजेस. त्यांची तोंड बघा, आजच रंग खेळून आले. तर हे बघा, पाऊस पाऊस पाऊस, सगळीकडे पाणी पाणी झाल्यावर चिंब असं झालेलं आहे वातावरण. लास्ट फक्त पुरणपोळ्या राहिल्या होत्या आणि त्याही आत्ता झालेल्या आहेत करून सगळ्या. हे बघा, माझी ही लास्ट पोळी आहे आत्ता. तर आता पोळे झालेले आहेत, नैवेद्यही करून झालेले आहेत, जे मला होळीमध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी छोटे छोटे नैवेद्य केले. पटापट आता नैवेद्याचे ताटं भरते, वरती देवाला दाखवते आणि होळीची तयारी करून घेते. चप्पल नको काढू आता लगेच. कस झालं पावसात पाळापळी? पाळापळी पटपट झालं तरी बरं झालं. वेळेत केलं अर्धा तासाची सुटका दिली पावसाने. दीदी तुला कसं वाटलं बोंबल्याला भेटलं? दीदीला घाई चालते. आधी सुरू करायच्या आधी बोंबल्या सुरुवात केली. आता नाही काला तो वर्षभर झालं. आता पेटली परत हो का? तर आता आम्ही झालं आमचं, खूप घाई गडबडी झाली. अर्धा तासाची सुटका दिली आम्हाला पावसाने आणि खूप वारं सकाळपासून पाऊस. आता आमचं झालेलं आहे पूजन, झालंय छान होळीचं आणि आता पाऊस आला म्हणून परत आत पळालो. हो तसं आमची होळी अजून आहे चालू इथे.
तर पाऊस आहे तर म्हटलं तर ते ऑटोमॅटिकच जाईल विजून. फक्त लक्ष ठेवावं लागते कारण वारं आहे ना, त्याच्यामुळे ते फुलं वगैरे साईडनी लावले ते सगळे उडून गेले वाऱ्याने. चला जेवायला देते. चला आता मुलींना पण भूक लागली आहे, त्यांना पण जेवायला देते पटापटा. कसं झाली आहे जेवण? तुला आवडली पोळी? देवा आता खूप सारा पुरण केले आहे. खूप आवडत म्हणून खूप दिली मम्मानी. पापड पडलं ना, तू मोडलेला तोडलेला तू. चला आरामात जेवा. चला आता बाय. चला जेवण झालं आता आमचं आणि मी आले जे आपली सकाळी वॉशिंग मशीन लावली होती त्यातले कपडे काढून ड्रायरला लावण्यासाठी. मुलींना पाठवले आता मी ब्रश करायला, त्या ब्रश करून घेतील तोपर्यंत मी ड्रायरला लावते क्लोथ्स आणि त्यानंतर मग त्यांना झोपवायचा मोठा टास्क 8 वाजलेले आहेत. तर आजचा हा ब्लॉग येथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. आमची जी होळीची पूजा केली आम्ही छान प्रकारे आणि खूप धमाल आली. एक तर काय झालं की वारं इतकं सुसाट सुटलं होतं त्यामुळं 6 असं होत होतं की करूया की नको, करूया की नको होळीची पूजा. आणि नंतर न 6 पाऊस बंद झाला, मग म्हटलं आता पटकरनं आपण होळी दहनची पूजा करून घेऊयात. पटकरनं आम्ही ते बार्बीक्यूच्या मशीनमध्ये नेहमीप्रमाणे करतो, मग पटकरनं आम्ही काड्या वगैरे आधीच जमवून ठेवल्या होत्या आणि मग केली पूजा. आणि इतकं थंड लागत होतं अंगाला आणि पाय चप्पल काढली पूजेसाठी तर खालूनही पायाला इतकं गार चटके असे एकदम झनझन होत होतं. आणि त्यातही ती धमाल मस्ती आणि मुलींचं काहीतरी पळापळी करणं किंवा मुलींची असणारी मध्ये मध्ये लूडबूड याच्यात खूप खूप मजा आली. छान वाटलं आणि यांना पण खूप आवडलं यावेळेला की एकदा असं गार लागत होतं आणि साईडने ते शेकायला बसल्यासारखं धमाल केली आम्ही खूप. ते 10-15 मस्त असं वाटलं. तर हाच अट्टाहास असतो आपल्या मुलांना आपली परंपरा कळावी, सण कसे साजरे करतात हे कळावं आणि ते त्यांच्या मनात त्याची आवड निर्माण व्हावी त्यासाठी हा सारा अट्टाहास केलेला. तर आय होप तुम्हाला पण आवडला असेल आमची ही धमाल मस्ती आणि आमच्या पुरणपोळ्या वगैरे. तर आवडली असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत असते. तर कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला असंच भरभरून प्रतिसाद द्या. पुन्हा भेटतो छान अशा नवीन व्हिडिओत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत सगळ्या स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय, शुभरात्री. शिमा त्रास देत नाही ना ताईला? चला चला गुड नाईट करा लवकर, सकाळी स्कूल आहे. तोंडाला काय लावलं शिमा? हे चिट्टू शी खालचं खाऊ नये. चला खाली बसा सगळ्यांना गुड नाईट बोला. गुड नाईट.